नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात चुलत भावासाठी विद्यमान आमदारानेच तिकीट नाकारल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदारनाथ आहेर यांच्या तिकीटासाठी सुरू असलेल्या संघर्षात आता ट्विस्ट आला असून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत त्यांचे चुलत बंधू नाफेड संचालक केदारनाथ आहेर यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली आहे. ज्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांकडे मी ही परवानगी मागितली होती आणि विनंती केली होती की यावेळेस मला उमेदवारी न देता मी केदारनाथ आहेरांच्या उमेदवारीसाठी शिफारस केलेली आहे. मागच्या अनेक वेळा जेव्हा आमच्या नेतृत्वांना भेटलो तेव्हा तीनदा चारदा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काल मला नेतृत्वाने ही परवानगी दिलेली आहे की ह्यावेळेस तू विधानसभा निवडणूक नाही लढला तरी चालेल, कारण शेवटी आम्ही पक्षाच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही आमच्या सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाने चालणारे कार्यकर्ते आहोत आणि हा निर्णय होत असताना मी भारतीय जनता पक्षाकडे केदारनाथ आहेरांना उमेदवारी द्यावी अशी मी विनंती केलेली आहे.